अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोरनाळे गावातील ग्रामस्थ मंडळी आणि काही विद्यार्थिनींनी गोरनाळे या गावातील बस स्टँड परिसर आणि राजनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबतचे निवेदन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार बाळासाहेब आगळे यांना दिले। जामनेर तालुक्यातील गोरनाळे बस स्टँडवर आणि राजनी रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यामुळे एसटी फिरण्यास अडचण येत असल्याने परिवहन मंडळाने या गावात येणारी बस बंद केलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे फार हाल होत आहेत, त्यामुळे तेथील अतिक्रमण काढण्यात यावे असे निवेदन तहसीलदार यांना दिल्यानंतर गोरनाळे या गावामध्ये पुन्हा बस पूर्ववत सुरू करण्यात यावी या विषयाचे निवेदन जामनेर बस आगाराचे आगार प्रमुख धनराळे यांना देखील देण्यात आले। खाली गाडी असताना मुख्यनगरवाल्यांनी यांना बसू दिलं नाही शाळेच्या मुलींना। त्यांनी तुम्ही तर तिथं हजर होते ना, तुम्हाला आज तुम्ही जामनेर तहसीलचे बस संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले होते, नेमकं कशा संदर्भात होतं ते निवेदन? आम्ही गोरनाळे या गावाचे विद्यार्थिनी आहो, आम्ही बेटावरला शिकायला जातो आणि आमच्या गावाला बस नाही, आम्ही माळुंगीपर्यंत पायी येतो आणि तिथून माळुंगीपासून बसनं जातो आणि सरपंच आणि पुढे बस नाही जात आणि तिथून आल्या की डबल पायी जातो। आमची आज आम्ही तहसीलदार दादांना भेटायला आलो होतो, आमची त्यांना फक्त एवढी इच्छा आहे की आम्हाला बस चालू करून द्या। आम्ही डेपोवाल्यांना परत विनंती करतो आहे की आम्हाला बस चालू करून द्या, ते आमचं ऐकत नाही आहे, त्यांना फक्त लवकरात लवकर आमची इच्छा आहे की आम्हाला बस चालू करून द्या। तुमच्या गावात बस न येण्याकारणाने तुम्ही रोज पायी ये जा करतात, मग तुम्ही अभ्यास कसा करता? आमच्या गावामध्ये मी डेपो मॅनेजरकडे 2-10 वेळेस गेलो होतो, 10 वेळेस गेल्यानंतर जी त्यानं गाडी पाठवलीच नाही आम्हाला आणि मुक्तानगरची गाडी आम्ही चालू केली आता, तर ते अतिक्रम असल्यामुळे गावात आम्ही आणत नाही आणत गाडी, ते नाही म्हणताय बा। म्हणजे गाडी गावात न येण्याचे कारण काय आहे? एक गावामध्ये अतिक्रमण आहे आणि दुसरं आता अतिक्रम आता झालं आहे सध्या, हां मुक्तानगरवाले गाडी टाकता नाही, तो रस्ता खराब असल्यामुळे माळंगी ट्रॅक्टर वगैरे सगळं। मग तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील अतिक्रमण काढू शकतात ना? काढू शकतो आम्ही ते अतिक्रम, आता ते तर आता आम्ही काढू शकतो आमच्या हिशोबाने, आता आमचं प्रशासक लागलं आहे। आमच्या मुली 7 वाजेपासून निघतं, समजा 8 वाजेपासून घरून, तर तडी माळंगीच्या बस स्टँडवर गेल्या, हा बस असं नाही की बाकी बस येते पोरी दूर आहे, हा पोरी उभ्या असल्यावर बसवाल्याने घेतलं नाही पोरीले, म्हणजे 11 वाजेला पोरी उपाशी तापाशी तरी बसल्या, हा बस येत नाही आमच्या गावात फिरायला जागा नाही म्हणून बस येत नाही समजा, हा मग आमच्या पोरी एक तास सोडून सधी संध्याकाळी बी घरी येतात, मग त्याचा काय अभ्यास होतो काय येतं ना अशा, समजा सरकार म्हणतो मुलींनी शिकाडा आणि असं येत आलंय पोरींचं शिकाड्याचं काय, तर आम्ही एवढ्याला पोरी समजा रस्त्यानं एकटे येतात, हा आमच्या गावातून इथल्या दुरून 3 किलोमीटरपासून येणं पडतं आमच्या पोरीले, घरी असतात आमच्या चिखलं असतं का त्या पोरी असतात, मग आम्ही आमच्या सरपंचाला तेच सांगतो बाकी आमचं हे करून द्या, त्या बोललं गाडी आलीच पाहिजे आमच्या गावात, ते येतात तुम्ही कपडे बी फेरणार काय बी करा, पोरी पायी पायी येणं चांगली गोष्ट आहे का, आता का त्या पोरी काही लहान लहान आहे मोठाले आहे कशानं काही जर झालं समजा तर काय करा, आम्ही सकाळी त्यायचे डबे बी होता नाही तर गाड्यावर येतात ते एस टी
वाले भी उद्या का नहीं आम गावत बस आलीच पाहिजे मालुंगी ते गोरनाडा रस्ता खराब असल्यामुळे त्यांच्याशी मागणी की राजनी मार्गे बसेस सुरू करण्यात यावे. त्यापैकी आपली जी बस असते सकाळची ती राजनी मार्गे आपण सुरू करू आणि जी संध्याकाळी शाळेत सुटल्यानंतर जी एक बस असते मुक्तनगर डेपोची ती आपण राजनी मार्गे सुरू करण्यासाठी त्यांना सूचना करू. आणि तसेच आपल्या आगारातून 1-3 वाजता जामठी बस जाते. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.